मी अजय कुमार गोसावी, वेलकम बैक टू एमपीएससी ट्रिक चैनल। या चैनल पर तुमचं स्वागत है। कंबाइन पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त असणारे प्रश्न अपन अनअकैडमी प्लैटफॉर्म पर सध्या घेतोय। याचा तुम्हाला जास्तीत जास्त घटक रिविजन साठी उपयोग होते, तर नक्की अनअकैडमी ऐप डाउनलोड करा आणि या ठिकाणी तुम्ही जॉईन व्हा। अनअकैडमी ऐप डाउनलोड करण्यासाठी गुगल प्ले स्टोरवरून फ्रीमध्ये डाउनलोड करायचं आहे आणि डाउनलोड केल्यानंतर रेफरल कोड विचारला तर तुम्हाला एमपीएससी ट्रिक 6716 हा टाकायचा आहे, म्हणजे तुमचा जो फ्री ॲक्टिव प्लॅन आहे, फ्री प्लॅन आहे, तो ॲक्टिवेट होईल। ओके, तर अनअकैडमीवर नक्की या आणि जास्तीत जास्त महत्त्वाच्या घटकाचा फायदा घ्या। आज आपण या ठिकाणी महत्त्वाचे लेक्चर, महत्त्वाचे प्रश्न सुरू करतो आहे। ओके, आता वेळ न दौडता आपण ॲक्च्युली आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। आपला आजचा पहिला प्रश्न होता, खालीलपैकी कोणी निराश्रित हिंद नागरिक मजूर पत्रिका ही वृत्तपत्र सुरू केली? म्हणजे निराश्रित हिंद नागरिक 1910 आणि मजूर पत्रिका 1918 हे कोणी सुरू केलं? तुम्हाला चार ऑप्शन दिले स्क्रीनवर। ओके, आणि तुम्हाला विचारलं हे कोणी सुरू केलं, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली त्यामध्ये माहीत असायला पाहिजे। याचं जे करेक्ट ॲन्सर येतं ते म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे, किसन फागूजी बनसोडे यांनी ते सुरू केलं। मग बाकी इतर घटकामध्ये बऱ्याच वेळा आपण डिस्कशन केलं की जसं गोपाळबाबा वलंगकर यांनी काय स्थापन केलं, म्हटलं की 1890 आणि ते ठिकाण येतं दापोली, की जर अस्पृश्यता निर्मूलनासाठी दापोलीला अस्पृश्यता निर्मूलनासाठी यांनी अनार्य दोष परिहार समाज स्थापन केला। अनार्य दोष परिहार समाज हा त्यांनी कुठं स्थापन केला? दापोलीला। ओके, हा घटक आपण बऱ्याच वेळा डिस्कस केला आहे। किंवा यांनी आणखी काय केलं तर अस्पृश्यतेचं खंडन केलं। त्यांनी त्यांच्या कोणत्या ग्रंथामधून, विटाळ विध्वंसन नावाचा ग्रंथ आहे, त्यांचा कोणता ग्रंथ आहे की ज्या ग्रंथामधून त्यांनी अस्पृश्यतेचं खंडन केलं, तो म्हणजे विटाळ विध्वंसन नावाचा ग्रंथ। हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल, ठीक आहे। त्याच्यानंतर शिवराम जनबा कांबळे यांनी काय केलं असं म्हटलं की तुम्हाला एक घटक माहीत असू द्या, सन्मानबोधक निराप प्रित समाज। सन्मानबोधक निरापरित समाज हा कोणी स्थापन केला म्हटलं तर तुमचं उत्तर असलं पाहिजे शिवराम जनबा कांबळे। म्हणजे ज्या घटकामधून त्यांनी अस्पृश्यांची शैक्षणिक आणि आर्थिक प्रगती, ही साधण्याचा प्रयत्न केला, शैक्षणिक व आर्थिक प्रगती, या ठिकाणी तुम्हाला हा घटक लक्षात ठेवणं गरजेचं आहे। बाकी इतर घटकामध्ये जर म्हटलं तुम्हाला किसन फागूजी बनसोडे महत्त्वाचे ठरतात, कारण चोखा मेळा मंडळ म्हटलं हे कोणी सुरू केलं? वाचनालय, अस्पृश्यांच्या शिक्षणाची सोय, चोखा मेळा मंडळ म्हटलं, मग तरी उत्तर कुठलं असणार आहे? किसन फागूजी बनसोडे। कृष्णराव भालेकर यांनी म्हटलं तर त्यांनी जे सत्यशोधक समाजाचं मुखपत्र म्हणून जे ओळखलं जातं दिनबंधू, हे सुरू केलेलं होतं, ठीक आहे। पुढचा प्रश्न आहे, दरवर्षी जागतिक कापूस दिन केव्हा साजरा होतो? हे घटक का लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला, कारण पहिल्यांदा तो साजरा झाला 7 ऑक्टोबर 2019 तो पहिल्यांदा साजरा झाल्यामुळं जागतिक कापूस दिन महत्त्वाचा आहे, तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे। मग कुणी साजरा केला, कोणाच्या वतीनं? तर जागतिक व्यापार संघटनेच्या वतीनं। कोणती संघटना आहे? जागतिक व्यापार संघटनेच्या वतीनं। मग तुम्हाला ह्या ठिकाणी हा मुद्दासुद्धा लक्षात ठेवायचा आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता तो म्हणजे 20 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर भारतीय रेल्वेची पहिली बौद्ध परिक्रमा भारत आणि कोणत्या ठिकाणांना? उत्तर असणार आहे नेपाळ। लक्षात घ्या नेपाळ, कारण गौतम बुद्धाची जे ठिकाणं म्हणजे लुंबिनी घ्या, गौतम बुद्धाचं जन्मस्थान आहे, किंवा तुम्ही बोधगया घ्या, ज्या ठिकाणी त्यांनी प्राप्त झालेलं ठिकाण, त्यांना ज्ञान प्राप्त झालेलं, सारनाथ त्या ठिकाणी त्यांनी प्रवचन दिलं, कुशीनगर ज्या ठिकाणी निर्वाणस्थान आहे, मग हे घटक तुम्हाला इथं लक्षात घ्यायचे आहेत। पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांना योग्य करिअरच्या निवडी करण्यात मदत करण्यासाठी तमन्ना अभियोग्यता चाचणी, ऑनलाईन चाचणी कोणी सुरू केली? तमन्ना म्हणजे काय आहे? तर हे तुम्हाला जे 9वीमधले विद्यार्थी असतील किंवा 10वीमधले विद्यार्थी असतील ना, यांच्यासाठी ही चाचणी सुरू करण्यात आलेली आहे, त्याला तमन्ना असं म्हटलं आहे। आणि हे कोणी केलं आहे? म्हणजे 9वी 10वीतल्या विद्यार्थ्यांना करिअरच्या योग्य संधी मिळाव्या, म्हणजे पुढचं करिअर कशामध्ये आहे, तुम्ही काय केलं पाहिजे, असं त्यांना समजणं गरजेचं आहे, याच्यासाठी असलेली ही चाचणी आहे। आणि याच्यामध्ये HRD मंत्रालय, CBSE आणि NCERT या तिघांनी एकत्रित येऊन ही चाचणी सुरू केलेली आहे। तमन्ना म्हणजे काय? टी फॉर ट्राय, त्यानंतर ए, तमन्ना म्हणजे कसं स्पेलिंग असणार आहे, TAMANA, म्हणजे ट्राय अँड मेजर ॲप्टिट्यूड अँड नॅचरल ॲबिलिटीज, त्याला तमन्ना म्हटले। मग तुम्हाला फक्त एवढंच लक्षात घ्या काय तमन्ना म्हणजे आहे, एवढंच महत्त्वाचं आहे, ठीक आहे। पुढचा प्रश्न येतो, हा म्हणजे ट्राय अँड मेजर ॲप्टिट्यूड नॅचरल ॲबिलिटीज 10वी 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी।
पुढचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्राने पहिल्यांदाच 2019 जागतिक ब्रेल दिन केव्हा साजरा केला? एखादा दिवस जर पहिल्यांदा साजरा होत असेल तर तो घटक लक्षात घ्या, त्याचं करेक्ट आन्सर येतं 1, 2, 3, 4, पर्याय 4. 4 जानेवारी हा 2019 पहिल्यांदा जागतिक ब्रेल दिन साजरा केला. ब्रेल म्हणजे जे दृष्टीहीन लोक आहेत त्यांच्यासाठी असलेली लिपी, म्हणून त्याला ब्रेल लिपी म्हणतो. मग 4 जानेवारीच का निवडली? कारण या लिपीचा शोध कुणी लावला? तर त्यांचं नाव आहे लुईस ब्रेल. त्यांचं नाव काय आहे? लुईस ब्रेल. आणि या लुईस ब्रेल यांचा जन्मदिवस आहे 4 जानेवारी 1809. म्हणून 4 जानेवारी आता काय केला गेलाय? तर ब्रेल दिन म्हणून साजरा केला गेलेला आहे. कुणाकडून? युनायटेड नेशनकडनं, संयुक्त राष्ट्राकडनं. संपलं म्हणजे तुमचं या ठिकाणी बराचसा घटक क्लिअर होऊन जाईल. पुढचा प्रश्न आहे, जागतिक आरोग्य संघटनेकडं मान्यता प्राप्त भारतीय बनावटीच्या टायफॉइड लसीचा अवलंब करणारा जगातला पहिला देश कोणता? भारतीय बनावटीच्या टायफॉइड लसीचा कोणी अवलंब केलाय? पाकिस्ताननं केलाय, त्यामुळे पाकिस्तान हा देश ठरला. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, मुलींच्या सशक्तीकरणासाठी कोणतं राज्य कन्याश्री विद्यापीठ स्थापन करते? कन्याश्री म्हटलं की तुम्हाला इथं 4 ऑप्शन आहेत. ओके, लक्ष द्यायचं पर्याय क्रमांक 2 कडे. पश्चिम बंगाल आहे, त्यात मला नादिया जिल्हा या ठिकाणी काय केले गेले? मुलींच्या सशक्तीकरणासाठी कन्याश्री विद्यापीठ स्थापन. ओके, महत्त्वाचा. पुढचा प्रश्न आहे, काही अधिकार सर्व व्यक्तींसाठी उपलब्ध असतात परंतु काही अधिकार हे फक्त भारतीय नागरिकांसाठी असतात. संपलं, तुम्हाला काय म्हटलंय? फक्त भारतीय नागरिकांसाठी अधिकार कोणते? आर्टिकल 15, आर्टिकल 16, 19, 29 आणि 30. मग एवढे बघून घ्या. आता इथं तुम्हाला एक जीवितचे संरक्षण किंवा व्यक्तिगत संरक्षण असं म्हटलंय. तुम्हाला आता काय, भाषणाव्यक्ती 19 आहे, हे तुमचं कायद्यासमोर समानताचा उदय, हे तुमचं 21 आहे, हे शासकीय नोकऱ्यामध्ये म्हणजे तुमचं, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी बी आणि डीच हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. कारण एवढे जे अधिकार आहेत 15, 16, 19, 29, 30 हे ओनली भारतीय म्हणजे फक्त भारतीय लोकांसाठी आहेत. आणि याच्यावरनं तुम्ही उत्तर जर काढलं, पर्याय क्रमांक 4 हे तुमचं करेक्ट आन्सर येते. म्हणजे घटक काय आहे, विचारलं काय जाते, याच्याकडे थोडंसं लक्ष द्या, उत्तर तुम्हाला लगेच देता येईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, खालील विधानातून अयोग्य विधान ओळखा. सिंपलच आहे, तुम्हाला काय म्हटलंय? 12 जानेवारी 1947 संविधान सभेनं भारताचा राष्ट्रध्वज स्वीकृत केला. आता पहिल्या विधानाचाच प्रॉब्लेम आहे, राष्ट्रध्वज म्हटलं की 22 जुलै 1947 असं लक्षात ठेवा म्हटलंय तुम्हाला मी. ठीक आहे, आणि 12 जानेवारी म्हटलं तर काय असणार आहे? तर भारतानं काय कशाचा स्वीकार केला? 12 जानेवारी 1947 भारतानं कशाचा स्वीकार केला ते येणार आहे तुमचं. जे उद्दिष्टांचा ठराव होता तो संमत झाला 22 जानेवारीला. याचा अर्थ इथं तुमचं उत्तर पहिलं चुकीचं आहे. 22 जुलै 1947 पाहिजे होतं, मग ते करेक्ट ठरलं असतं. बाकी मे 1919 राष्ट्रकुलाच्या सदस्यत्वाला अनुमोदन बरोबर आहे. 24 जानेवारी 1950 राष्ट्रगीत राष्ट्रगान स्वीकारलं हे सुद्धा बरोबर आहे. यामध्ये अयोग्य फक्त पर्याय क्रमांक 1 आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाचं कलम 75 हे खालीलपैकी कोणत्या तरतुदी आहेत? कलम 75 म्हणजे ह्यामध्ये काय येणार आहे, काय घटक असणार आहे, हा फक्त समजून घ्या. आता कलम 75 काय काय येणार आहे हे लक्षात घ्या. आता पहिली गोष्ट, एखाद्या घटकामध्ये पहिलं बघा, राष्ट्रपती पंतप्रधानाच्या सल्ल्यानं मंत्र्याची नियुक्ती करेल, बरोबर आहे, पहिलं 75 येणार आहे. मंत्री परिषद लोकसभेला सामुदायिकरित्या जबाबदार असेल, लक्षात घ्या लोकसभेला, हे सुद्धा बरोबर आहे. राष्ट्रपतींना सल्ला व मदत देण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली मंत्री परिषद असेल, हे 74 सांगितले, 75 सांगितलं नाही. याचा अर्थ तिसरं विधान चुकीचं आहे. मंत्र्यांचं वेतन व भत्ते हे संसदेकडनं ठरवलं जातील, हे सुद्धा 75 सांगितलंय. याचा अर्थ 1, 2, 4 हे 75 सांगितलंय, तिसरं विधान जे आहे ते 74 सांगितलंय. तुम्हाला विचारलंय 75 कोणतं? पर्याय क्रमांक 2, 1, 2, 4 हे तुमचं बरोबर. सिंपलच आहे ना? ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, भारतात GST संकल्पना सर्वप्रथम 2004 कोणी मांडली? GST संकल्पना कोणी मांडली? 2004 म्हणतोय, मग विजय केळकर कारेकर. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, GST अंमलबजावणी खालीलपैकी कोणत्या तारखेपासून झाली? GST अंमलबजावणी, GST म्हटलं लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये तुम्हाला 1 जुलै तारीख आहे, पण 16, 17, 18 कि 19, तर इथं करेक्ट आन्सर येतं 1 जुलै 2017. पुढचा प्रश्न आहे, भारतातील परकीय कंपन्यांच्या व्यवहारांचे नियंत्रण करण्यासाठी फेरा कायदा म्हणजे फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट म्हणतो, फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन ऍक्ट
सर्वप्रथम कधी केला? फेरा कायदा आपल्याला एवढं माहित असतं की 73 आहे, पण सर्वप्रथम कधी संमत केला होता? 47 ला. त्याच्यामध्ये मॉडिफाईड करून 73 चा जो कायदा आहे की जो फेमस झाला आणि महत्त्वाचा होता तो आपल्याला माहीत असतो. आणि फेमा म्हटलं तर तो 1999. पण तुम्हाला विचारलंय काय सर्वप्रथम कधी झाला? उत्तर असणार आहे 1947. कारण 1973 मध्ये कशासाठी झालं होतं? तर भारतातलं जे मर्यादित परकीय चलन आहे, परकीय चलन होतं परंतु ते किती होतं? मर्यादित होतं. त्याचं फक्त संवर्धन करणं म्हणून 47 च्या मूळ कायद्यामध्ये बदल करून 73 चा कायदा आणण्यात आला होता. हा घटक या ठिकाणी लक्षात घ्या. तुम्हाला विचारलं सर्वप्रथम, उत्तर असणार 1947. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक दिवसीय क्रिकेटमध्ये 2 हॅट्रिक नोंदवणारा पहिला भारतीय गोलंदाज. आता यामध्ये जसप्रीत बुमराहनं टेस्टमध्ये हॅट्रिक घेतली आहे, मोहम्मद शमीनं वर्ल्ड कपला वन डेमध्ये हॅट्रिक घेतली आहे, यजवेंद्र चहलनं हॅट्रिक घेतलेली नाही, पण कुलदीप यादव असा फिरकीपटू आहे आपला की ज्यानं एक दिवसीय क्रिकेटमध्ये 2 हॅट्रिक घेतले, एकदा वेस्ट इंडिज आणि एकदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध. त्याच्यामुळे करेक्ट आन्सर कुलदीप यादव असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, दिल्ली परिसरातील दुष्काळाची चौकशी करण्यासाठी सन 1860-61 मध्ये कोणता दुष्काळ आयोग नेमण्यात आला होता? सन 1861 म्हणजे तुमचा कॅम्पबेल आयोग, कॅम्पबेल हे लक्षात घ्या. कॅम्पबेल आयोग 1861 म्हणजे तुमचा पर्याय क्रमांक 2, कारण 1861 म्हणजे कॅनिंग यांच्या कार्यकाळात नेमण्यात आलेला तो दुष्काळ होता. स्मित आयोग 1861 चा विचारलंय, 1861 चा विचारलंय याचा अर्थ तुमचं कॅम्पबेल नाही आहे, हे तर लक्षात घ्या. 1861 चं विचारलंय म्हणजे कर्नल स्मित आयोग आहे पहिला सुरुवातीचा. 1667-67 असेल, 1667-67 म्हटलं असतं तर तो कॅम्पबेल आहे की जो या ठिकाणी तुम्हाला सर जॉन लॉरेन्स यांच्या कार्यकाळात नेमण्यात आला होता, सर जॉन लॉरेन्स यांच्या कार्यकाळात. लक्षात घ्या 1861 विचारले म्हणजे कर्नल स्मित आयोग आहे. स्ट्रॅची आयोग म्हणजे लिटनच्या कार्यकाळात, म्हणजे 1876-78 मध्ये हा नेमण्यात आला होता लॉर्ड लिटन यांच्या कार्यकाळात. आणि मॅकडोनल आयोग म्हणजे तुमचा सगळ्यात शेवटी 1899-1900 काळात, म्हणजे कर्झन यांच्या कार्यकाळात, हे तर तुम्हाला लक्षात घ्या. ओके, 1861 म्हटले म्हणजे कर्नल स्मित, की ज्यावेळी लॉर्ड कॅनिंग हे तिथं काय होते, व्हाईसरॉय होते. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, राईट लेवलीवर पुरस्काराबाबत खालील विधानातून अयोग्य विधान ओळखा. दिलेलं काय आहे तुम्हाला? जागतिक स्तरावर अत्यंत गंभीर प्रश्न सोडवणाऱ्या धैर्यवान लोकांना समर्थन देण्यासाठी हा पुरस्कार स्वीडनमधल्या राईट लेवलीहूड फाउंडेशनमार्फत दिला जातो. म्हणजे स्वीडनमधलं एक फाउंडेशन आहे राईट लेवलीहूड फाउंडेशन, याच्यामार्फत हा पुरस्कार दिला जातो. विधान बरोबर आहे. पुरस्काराची स्थापना 1990 ची आहे का? नाही, याची स्थापना येते 1980 ची. पुरस्काराची स्थापना जर विचारली तर ती 1980. 2019 मधील पुरस्कार स्वीडनमधल्या किशोरवयीन पर्यावरणवादी कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग यांना देण्यात आला. बरोबर आहे. या पुरस्काराचं स्वरूप 2 लाख रुपये. बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं करेक्ट आन्सर. म्हणजे फक्त तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, अयोग्य विधान ओळखा. पिनाकी चंद्र घोष पहिले लोकपाल होते. बरोबर आहे. 19 मार्च 2019 रोजी नियुक्ती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केली. बरोबर आहे. ते सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश आहेत असं दिले, म्हणजे चुकीचं आहे. या ठिकाणी न्यायाधीश पाहिजे, सरन्यायाधीश नव्हते, ते निवृत्त न्यायाधीश आहेत पिनाकी चंद्र घोष. ठीक आहे, याच्यामुळे तुमचा पर्याय क्रमांक 3 अयोग्य, हेच तुमचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे, 2019 या वर्षासाठीचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला? 2019 चा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार म्हटलं की बजरंग पुनिया आणि दीपा मलिक यांना दिलाय. 2018 चा म्हटलं तर विराट कोहली आणि मीराबाई चानू यांना दिलाय. म्हणजे तुमचं 1 आणि 2 हे काय असणार आहे? उत्तर असणार आहे. आता राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदललंय सध्या, त्यामुळे तो घटक चर्चेत आला होता. ठीक आहे, आता यामध्ये तुम्हाला मागील 4 वर्ष क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना दिला जातो सर्वोच्च पुरस्कार क्रीडा क्षेत्रातला. सुरुवात झाली 1992 ला. 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन असतो, त्या दिवशी या पुरस्काराचं वितरण होतं. आणि पहिला पुरस्कार कोणाला देण्यात आला होता? तर विश्वनाथ आनंद बुद्धिबळपटू विश्वनाथ आनंद यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. म्हणजे तुम्हाला इथं बरेचसे मुद्दे सांगता येतील. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, बलोंडीओर पुरस्कार 2019 बाबत खालील विधानातून अयोग्य पर्याय निवडा. आता बलोंडीओर पुरस्कार म्हणजे पुरुष गटामध्ये मेस्सीनं जिंकला. बरोबर आहे. महिला गटामध्ये मेगन रॅपिनो जो अमेरिकेची आहे तिनं जिंकला. बरोबर आहे. मेस्सीनं जो पुरस्कार जिंकला कितव्यांदा जिंकला आहे? 6 व्यांदा, म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. आणि रेबिनो यांचा पहिला पुरस्कार आहे, म्हणजे हे सुद्धा बरोबर आहे. चुकीचं कोणतंच नाही आहे, सर्वच्या सर्व विधानं बरोबर आहे. बलोंडीओर पुरस्काराची सुरुवात कधी झाली असं विचारलं? 1956 झाली. आपण म्हटलं मेसीनं 6 व्यांदा जिंकला, मग त्यानं पहिल्यांदा कधी जिंकला? तर हे पहिले 2-3-4 वर्ष तर सलग होतं, 9-10
त्यानंतर 2011 आणि त्यानंतर 2012 हे सलग चार वर्ष होते. त्याच्यानंतर 2015 हे पाचवं वर्ष आहे आणि आत्ता 2019 सहावं हे मेस्सीच्या वक्तीमध्ये लक्षात घ्या. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, खालील विधानातून अयोग्य विधान ओळखा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटानगर अरुणाचल प्रदेशमध्ये DD अरुण प्रभा हे चॅनल सुरू केलं. बरोबर आहे, DD अरुण प्रभा हे चॅनल अरुणाचल प्रदेशमध्ये सुरू केलं इटानगर या ठिकाणी. पूर्वोत्तर क्षेत्रासाठीचं हे पहिलं चॅनल आहे, नाही, पूर्वोत्तर क्षेत्रासाठीचं हे दुसरं चॅनल आहे, कारण याच्या अगोदर DD नॉर्थ ईस्ट म्हणून पहिलं चॅनल सुरू केलेलं होतं, DD नॉर्थ ईस्ट. ओके, आणि आता अरुण प्रभा आलं आहे, याच्यामुळे हे दुसरं चॅनल आहे. दूरदर्शन द्वारा संचलित 24वं चॅनल आहे, हे सुद्धा बरोबर आहे. तुम्हाला विचारलं होतं अयोग्य कोणतं, पर्याय क्रमांक 2 हे तुमचं अयोग्य असेल. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, खालील विधानातून बरोबर असणारी विधाने ओळखा असं म्हटले. पहिलं विधान आहे, राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीशिवाय धन विधेयक संसदेमध्ये मांडलं जात नाही. बरोबर आहे, राष्ट्रपतींच्या पूर्वसंमतीशिवाय धन विधेयक मांडलं जात नाही संसदेमध्ये, ते म्हणजे तुमचं विधान बरोबर आहे. केंद्र व राज्य सरकारमधील करांचं वितरण करण्यासाठी पंतप्रधानाकडून वित्त आयोगाची नेमणूक पंतप्रधानाकडून होते का, नाही, प्रेसिडेंटकडून होते, प्रेसिडेंटकडून, पंतप्रधानाकडून नाही. याचा अर्थ दुसरं विधान चुकीचं आहे. विचारलं होतं बरोबर कोणतं, पर्याय क्रमांक 1 हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, ओके, पुढचा प्रश्न आहे, भारताचा दक्षिण उत्तर विस्तार पूर्व पश्चिम विस्तारापेक्षा कसा आहे. आता भारताचा दक्षिण उत्तर विस्तार बघा, तुम्हाला माहित आहे 3214 किलोमीटर आहे. बरोबर, आणि पूर्व पश्चिम विस्तार किती आहे भारताचा, 2933 किलोमीटर. म्हणजे दक्षिण उत्तर विस्तार हा ऑटोमॅटिकली काय असणार आहे, या पूर्व पश्चिमपेक्षा जास्त असणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला काही जिल्हे दिलेत आणि त्यातले तालुके दिलेत, यांच्या जोड्या दिलेत आणि म्हटले योग्य जोडी ओळखा. आता दिलंय काय, नांदेड जिल्हा आणि तुम्हाला काय म्हटले, भोकरदन तालुका. जालना जिल्हा भोकर तालुका, धुळे जिल्हा शिरपूर तालुका आणि नंदुरबार जिल्हा शहादा. म्हणजे नंदुरबार शहादा धुळे शिरपूर दोन्ही बरोबर आहे, पण नांदेड जिल्ह्यामध्ये भोकरदन तालुका येतो का. नांदेड जिल्हा म्हटल्यानंतर तुम्हाला काय पाहिजे होता, भोकर पाहिजे होता आणि जालना म्हणजे भोकरदन पाहिजे होतं. बरोबर आहे का, म्हणजे तुमच्या इथं दोन विधानं पहिली चुकीचीच ठरतात ना. नांदेड म्हटलं की भोकर जिल्हा, ओके, नांदेड म्हटलं की भोकर, एकसारख्या नावामध्ये जे कन्फ्युजन असतं त्यातला प्रश्न आहे. आणि जालना म्हटलं तर भोकरदन, जालना जिल्हा जर म्हटलं तर तुमचं उत्तर पाहिजे या ठिकाणी भोकरदन. ओके, म्हणजे नांदेड आणि जालना, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. थोडंसं